दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधब्यानं तर अक्षरशः रौद्ररूप धारण केलाय. अशातच पर्यटकांची मोठी गर्दी हा धबधबा पाहण्यासाठी झाली आहे. या ठिकाणी पालिकेनं उभारलेले संरक्षक कठडे तुटले असल्यानं उत्साहाच्या भरात जर काही दुर्घटना घडली तर जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान मित्रांसोबत आलेला एक उत्साही युवक वाहून गेल्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये. अक्षरशः दुथडीवरून दुधड नदीचा प्रवाह या ठिकाणी वाहतोय आणि हे पाणी मजबूत कोसळत आहे आणि याच ठिकाणी पर्यटकांची प्रचंड मोठी गर्दी आहे आणि याच करता प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी हे लोखंडी कठडे उभे केले. पण आपण बघतोय काय परिस्थिती आहे लोखंडी कठड्यांची. हे लोखंडी कठडे अक्षरशः उन्मळून पडले. 2 वर्षांपूर्वी मुसळधार पाऊस आला होता. आणखीन त्याही वेळेस अनेक दुर्घटना या ठिकाणी घडल्या होत्या. पर्यटक या ठिकाणी गर्दी करताय, सेल्फी काढण्यासाठी येत आहे. कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत नाही. मोठी गर्दी आहे आणि आपण बघतोय की सोमेश्वर धबधब्याच्या त्या बाजूच्या पात्रात सुद्धा या ठिकाणी खूप मोठा लोखंडी कठडा या ठिकाणी बांधून ठेवण्यात आला होता पण तो सुद्धा तुटलेला आहे. हा धबधबा अत्यंत धोकेदायक आहे आणि या धोकेदायक धबधब्याच्या ठिकाणी जे पाणी प्रवाहित झालंय याच ठिकाणी अनेक लोक इथे येत आहे फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी आणि पर्यटनासाठी. आणि नेमकं असंच सगळं होत असताना एका युवकाचा पाय या ठिकाणी घसरला आणखीन तो या सोमेश्वर धबधब्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त होते. काळजी प्रत्येकानं घ्यावी म्हणून प्रशासन आवाहन करत आहे आणखीन याची प्रत्येकानं दक्षताही घेण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.